नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा चिंचोली परिसरात राहणारा एक तरुण मासोळ्या पकडण्यासाठी गेला असताना कोलार नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना खापरखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. या घटनेत एक तरुण मात्र थोडक्यात बचावला आहे. वाहून गेलेल्या तरुणाचं नाव जितेंद्र उईके तर असं असून तर बचावलेल्या तरुणाचं नाव आकाश इरपाची असं आहे. जितेंद्र आकाश आणि 3-4 मित्र इंद्रानगरमधील कोलार नदी परिसरात मासे पकडण्यासाठी गेले होते. मात्र या दरम्यान अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यानं जितेंद्र त्यात वाहून गेला होता. तर आकाशने कसाबसा आपला जीव वाचवत किनारा गाठला होता. शोध घेतला असता जितेंद्रचा कुठेही थांगपत्ता लागलेला नाहीये. घटनेची माहिती खापरखेडा पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळ गाठून शोध मोहीम राबवली आहे. मात्र त्यांचा कुठेही शोध लागलेला नाही. आतापर्यंतच्या माहितीनुसार सकाळी 9:30 दरम्यान आपल्याकडे याची माहिती मिळाली होती. काही मुलं इथे गेले होते बाबू आणि त्याच्यापैकी एक वाहून गेला आहे. दुसरा मुलगा हा बाहेर निघाला होता पाण्यातून, पाण्याच्या फ्लोमधून. तर त्याच्या शोध मोहीमसाठी मग आम्ही आपल्या पोलीस स्तरावर आमच्याकडे जे इक्विपमेंट आहे त्याच्या साधनाने आमची एक टीम तयार केली. अशा 2 ते 3 टीमा करून कोलार नदीचा जो रूट आहे उमरेडपर्यंत त्याच्या इथे त्या ठिकाणी आम्ही मॅसेज केले. तसेच आणि आम्ही स्वतः आमच्या टीमसह वारेगाव आबादी येथून जे नदी वाहते त्याच्या प्रवाहाच्या किनाऱ्यापर्यंत फ्लो एवढ्या जास्त प्रमाणात असल्याने का त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं आपल्याला आज भेटू शकले नाही. तसेच रेस्क्यू टीमचे जे माननीय कलेक्टर साहेबांना सध्या SDM साहेबांना सध्या याची माहिती दिली आहे. माझ्याकडे आमच्या इन्व्हेस्टिगेशनप्रमाणे आजच्या चौकशीत जे सकाळी PSI मुंबई येथे ऑफिसर होते ते आपल्या टीमला घेऊन आपले API मनकुमार आणि आपले 5-6 कर्मचारी त्यांना माहिती मिळाली की बाबा नदीमध्ये अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे एक मुलगा वाहून गेलेला आहे. माहितीनुसार आपल्या खापरखेड्यातील एकूण 6 मुलं तिथे मच्छी पकडण्यासाठी गेले होते, परंतु अचानक पाऊस पडल्यामुळे MP तिथला पाण्याचा प्रभाव वाढल्यामुळे अचानक पाण्यामुळे ते तिच्यामध्ये एक जो व्यक्ती आहे त्याचं नाव आहे बापट्या जीवन उलके, 24 राहणार चुलीवाड. त्या ठिकाणी तो अचानक प्रभावामध्ये वाहून गेला. तेव्हापासून सकाळपासून 9:30 ते 10 आपली रेस्क्यू टीम जी आहे ती पोलीस स्टेशनची जी आपली आपत्ती व्यवस्थापनाची टीम आहे ती पूर्ण म्हणजे आपल्या हातीपर्यंत पार तिथपर्यंत खराब नदीच्या पात्रापर्यंत जो तिथं हे होते तिथपर्यंत सर्चिंग केलेलं आहे, परंतु बॉडी अजून मिळालेली नाही आहे. रेस्क्यू टीमसाठी कंट्रोल रूमला फोन करण्यात आले आणि तहसील ऑफिसला फोन करण्यात आले, परंतु सध्या ती रेस्क्यू टीम जी राहते ती सागर तालुक्यावरती सध्या अवेलेबल नव्हती, ती नागपूरहून येते. विनोद गोडबोले, स्टार महाराष्ट्र न्यूज, नागपूर.